आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे, हीच आमची अपेक्षा आहे. जय हिंद. टाइम्स ऑफ पुणे चॅनल वर आपले मनापासून स्वागत. मैं इधर 40 बरस से रह रही हूँ और चौधरी चोग्या ये हमारे सामने छोटे से बड़ा हुआ है. आज वो हमारे बीच में नहीं है और उसने बहुत कुछ सबके लिए सपोर्ट किया है, मतलब सपोर्ट मतलब गरीब लोगों के लिए जानवर किया है. और आज वो नहीं हमारे बीच में, तो आज उसके घर वाले बाहर है, तो उनके घर वाले को न्याय मिलना चाहिए, उनके साथ में हमको भी मिलना चाहिए. आज उनको न्याय नहीं मिला तो हमको कासी मिलेगा, बस हमारी इतने ये है बस. मैं भीम बटालियनची संस्थापिका अम्रपाली स्वप्निल धिवार. गेली अनेक महिन्यांपासून जी सर्वे नंबर 106 कत्तारवाडी एरोडा ही जी संरक्षित झोपडपट्टी आहे ती 1983 झोपडपट्टी घोषित झालेली आहे, पण तरी पण काही इसमांनी काही घुसखोरांनी इथले काही झोपड्यांचा ताबा घेतलेला आहे, अनधिकृतपणे ताबा घेतलेला आहे. त्यातीलच आमच्या एक झोपडीधारक आहेत, त्यांचं नाव आहे सोनी छोगालाल चौधरी, यांच्या देखील घरांवर त्यांनी असाच अनधिकृतपणे ताबा मिळवलेला आहे. तर त्यांच्या विरोधात, त्या घुसखोरांविरोधात आपण FIR देखील, हाऊस ट्रेसपासचा देखील गुन्हा नोंद केलेला आहे, संबंधित पोलीस स्टेशनला आपण गुन्हा देखील नोंद केलेला आहे. आम्ही अनेकदा महापालिकेला देखील आंदोलनं केली, निवेदनं दिली, पण तरी देखील आमची दखल घेण्यात आलेली नाही आहे. त्याचनंतर मधल्या कालावधीमध्ये जे सहाय्यक आयुक्त आहेत कडलक साहेब आणि ह्यांच्या निगराणीखाली इथे संबंधित झोपडपट्टीची जी कारवाई आहे, अतिक्रमणची कारवाई करण्यात आली होती आणि घुसखोरांवर कारवाई करण्यात आली होती. आणि घुसखोरांनी अशातच 90% कारवाई कंप्लीट झाल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की आमच्याकडे देखील संबंधित जागेचे, संबंधित झोपडीचे कागदपत्र आहे, आम्हाला देखील वेळ देण्यात यावी. त्यांनी अशातच काय केलं, महापालिकेची दिशाभूल, कागदपत्रं तर त्यांच्याकडे नव्हतीच कुठली, पण महापालिकेची दिशाभूल करत ह्यांनी महापालिकेविरोधातच याचिका हायकोर्टामध्ये दाखल केली आणि संबंधित झोपडपट्टीची कारवाई करू नये असं त्यांनी रिट पिटिशनमध्ये दाखल केलं. पण सुदैवानं सगळे अधिकार महापालिकेला प्राप्त आहेत आणि त्यांच्या अधिनियमानुसार, त्यांच्या नियमामध्ये हे सगळं त्यांना प्राप्त आहे की ती लोकं कारवाई करू शकतात, कारण ही संरक्षित झोपडपट्टी आहे, संरक्षित झोपडपट्टीमध्ये ते लोकं कारवाई करू शकतात. आणि म्हणूनच निकाल आपल्या बाजूने लागलेला आहे. महापालिका जो उच्च न्यायालयाने आदेश दिलेले आहेत पुन्हा की महापालिकेने कारवाई करून संबंधिताची झोपडी जी आहे ती झोपडीधारकाला पुन्हा देण्यात यावी. पण आत्ता इतक्यातच काय झालंय की हायकोर्टाचा निकाल असून देखील तो निकाल लागलेला आहे गेल्या महिन्यामध्ये. गेल्या महिन्यापासून आम्ही पाठपुरावा करतोय महापालिकेचा, पण संबंधित अधिकारी जे आहेत ते आम्हाला नेहमी टोलवा टोलवीचे उत्तरं देत आहेत आणि ते कारवाई करण्यासाठी नकार पण नाही आणि होकार पण नाही, रोज टोलवा टोलवी की आम्हाला हे अधिकारी नाही आहेत, हे अधिकारी असे आहेत, ते अधिकारी बाहेर आहेत. मग नेमकी आम्ही दाद मागायची कोणाकडे? ते म्हणतात जा पोलीस स्टेशनला, पोलीस स्टेशनवाले म्हणतात हे आमच्या अधिकारामध्ये बसत नाही, झोपडी ते खाली करून देऊ शकतात. आणि हे महापालिकेकडे हे अधिकार आहेत, तर महापालिका जी कारवाई आहे संबंधितांवर ती कारवाई करून, माझी अशी मागणी आहे की संबंधितांवर कारवाई करून ती झोपडी जी आहे ती झोपडीधारकाला देण्यात यावी, अन्यथा आम्ही महापालिकेवर तीव्र आंदोलन छेडू. आणि जे अधिकारी माननीय जे उपायुक्त आहेत गावडेसाहेब आणि कडलक साहेब यांना देखील मी असं सांगू इच्छिते, संघटनेच्या वतीनं मी त्यांना विनंती करते की आपण माननीय उच्च न्यायालयाचा अपमान न करता त्यांनी ज्या दिलेल्या आदेशानुसार ती कारवाई करून त्यांना ती संबंधित झोपडीधारकाला त्याची झोपडी पुन्हा देण्यात यावी, अन्यथा संघटनेकडून तीव्र निषेध आंदोलन आपणाविरुद्ध छेडण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी. आत्ताच आमच्या ताईंनी सांगितल्याप्रमाणे जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही काय करायचं? प्रत्येक वेळेला जर हे वारंवार हे सारखं चक्रा मारत राहतात, आता आमच्यासारखी म्हातारी माणसं तर सारखी कुठं जाऊ शकत नाही. आता त्यांनी पाठिंबा दिल्यामुळे हे सगळं झालं, इथपर्यंत ढकलत आलेले, तर एवढं तरी कृपा करावी त्यांनी की त्यांच्या जबाबदारीची त्यांनी हात झटकू नये आणि त्या महिलेला न्याय मिळवून द्यावा, तिची झोपडी तिला परत मिळावी. आज चौधरी कुटुंबाला न्याय मिळाला नाही तर आम्हाला काय न्याय मिळणार आहे? आमच्यावर पण तीच वेळ येणार आहे. हां, मग आम्ही जायचं कुठं? कॉर्पोरेशनचे लोक काय मान्यता देत नाही. आज आम्ही एक महिना झालो तिथं जातोय, ते म्हणतात आज या उद्या या,
आज महिना झाला आम्ही तिथं चक्रावर चक्रा मारतोय, 2 दिवसांनी या, 3 दिवसांनी या, असं चालूच आहे त्यांचं। आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद।